नमस्कार, मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत करतो. रसिको, येत्या 28 तारखेला महाराष्ट्र शाहीर हा शाहीर साबळे यांच्या आयुष्यावरचा चरित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्याचा ट्रेलर लॉन्च आज झालेला आहे. आणि आज माझ्याबरोबर आहेत शाहीरांच्या कन्या वसुंधराताई साबळे. वसुंधराताई, तुमचं तारांगणमध्ये खूप सारं स्वागत आणि सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो, कारण एकतर तुम्ही शाहीरांच्या कुटुंबातल्या आहात, शाहीरांच्या कन्या आहात आणि तुम्ही ह्या चित्रपटाची कथाही लिहिली आहेत आणि जो काही आम्ही ट्रेलर बघितला तो अतिशय उत्तम आहे. तर तिथंपासून आपण सुरुवात करूया. काय फिलिंग आहे तुमच्या आज मनात? खूप खूप मन भरून आलं आहे, म्हणजे टीझरपासूनच हे सुरू झालं आहे, कारण शूटिंगमध्ये माझा काही संबंध नव्हता, मी कधी गेले नाही, त्यामुळे मी काय फार त्यात इंटरफेअर काही केलेलं नाही. पण मी टीझर बघितला आणि आता आज ट्रेलर बघितला तर एक आतमध्ये खूप भरून, कारण बाबा, संपूर्ण बाबा मला क्षणाक्षणाला आठवत आहेत ते सगळं बघताना. आणि असं वाटतं की हे एक संपूर्ण आहे, हे चालू राहावं, हे बघायचं आहे मला, आणखीन भरपूर बघायचं आहे मला, पण फक्त बाबांसाठी. कारण का तर हे सगळं आयुष्य मी लिहिलं जरी असलं तरी मी ते पाहिले डोळ्यांनी, जोपासून कळती झाले मी ज्या वयापासून, त्या वयापासून मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिले असल्यामुळे मला आजही प्रत्येक गोष्ट, त्यांची प्रत्येक गाणी. किती वर्षाच्या असल्यापासून तुम्हाला बाबा आठवतात? मी अगदी खरं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझी आई गेली तेव्हा आम्ही सगळी गेली, म्हणजे बाबा आणि ती विभक्त झाली तेव्हा आम्ही सगळी भावंडं, माझी माझा मोठा भाऊ असेल 7-8 वर्षाचा, त्याच्यानंतर माझी बहीण एक असेल 5 वर्षाची, त्याच्यानंतर मी 4-1 वर्षाची असेल आणि चारुशीला 2-2.5 वर्षाची होती. ह्याच्यापासून बाबांच्या खुशीत आम्ही सगळे वाढलो, त्यामुळे बाबांनी सगळं केलं, म्हणजे आंघोळ घालण्यापासून आम्हाला सगळं केलं, त्यामुळे बाबा मला तेव्हापासून आठवत आहेत, म्हणजे तेव्हापासूनचे बाबा माझ्या अजून लक्षात आहेत सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे बाबांना मी माझ्या आयुष्यातल्या कुठल्याच पार्टमधनं मी वजा करू शकत नाही, अजिबात वगळू शकत नाही, कारण ते सतत, म्हणजे माझं लग्न झालं असलं तरी, काय झालं असलं तरी, पण ते माझ्या आयुष्याशी कायम निगडीत राहिले. त्यामुळे आणि माझ्याशी बोलायचे खूप, म्हणजे एक तर मला उत्सुकता असायची जाणून घ्यायची आणि ते माझ्याशी मी विचारलेल्या प्रश्नांची मला विस्तृतपणे उत्तरं द्यायची. मी एखादा प्रश्न बाबा मी आंबडण्याला गेला तुम्ही असं असं, तुम्हाला ती सगळी स्टोरी सांगायची. म्हणजे चित्रपटासाठी जो काही लागतं सगळा रिसर्च तो ऑलरेडी तुमच्याकडे होताच सगळा? हा होता, पण काय आहे तो कुठे व्यक्त मी करत नव्हते. पण एकदा असं झालं, आमची सिनेमा गल्ली म्हणून ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती माझ्या डोक्यात असं विचारलं की ते चित्रपटाबद्दल सगळं लिहिलं जातं, तर मी सगळ्यांना विचारलं जे आमचं सगळं पॅनल आहे त्यांना की मला माझ्या वडिलांबद्दल लिहायचं आहे, तर तुमची काय हरकत आहे का की एका लोककलाकाराबद्दल इथे लिहिलं तर? तर ते सगळं म्हणाले याच्यात आनंदासारखी दुसरी गोष्ट नाही आहे, तुम्ही लिहा. तर मी म्हटलं बघू आपण 1-2 एपिसोड लिहू त्याचे, आणि त्यांनाही जर रिस्पॉन्स मिळाला लोकांचा फार, कारण तोपर्यंत ना 2015 गेलेले बाबांना हळूहळू लोक विसरायला लागले होते, त्यामुळे म्हटलं लोक नाही रिस्पॉन्स दिला लोकांनी ना तर आपण सोडून देऊया. पण असं झालं उलटं की लोक सकाळी ओपन करायचे मोबाईल, ते स्वतःच सांगायचे आम्ही मोबाईल ओपन करतो तो फक्त आणि फक्त तुमचं लिखाण वसुंधराताई. मी सुद्धा त्या ग्रुपचा एक सदस्य आहे आणि मी सुद्धा तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा लिहिलं होतं त्यावेळी मी वाचलं होतं आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की हे काहीतरी जबरदस्त आहे. तर त्यामुळे तेच, त्यामुळे ते माझं पूर्ण झालं लिहून. आणि ते केदारने असे मधले एपिसोड वाचले होते की कोणीतरी सांगितलं अरे वाच वसुमावशीचं गीत चांगलं आलं आहे, तर त्याने वाचले होते, त्याला वेळच नसायचे. एक दिवशी त्याचा मला फोन आला, म्हणाला वसुमावशी तुझे सगळे जे आहे लिखाण केलेस तू ते मला पाठवून दे. मी का कशासाठी वगैरे मी त्याला काही विचारलं नाही, मी त्याला पाठवून दिलं. कारण आजपर्यंत असं झालं की त्याने मला हे दे सांगितल्यानंतर मी देते, मी पाठवून दिलं त्याला. थोड्या दिवसांनी मग त्याने मला सांगितलं की असं प्रतिमा कुलकर्णी पटकथा लिहिते आणि आपली तुझी कथा तिला दिली वाचायला आणि तिला ती बेहद आवडली. आणि मग ते प्रोसिजर सुरू झालं. पण ज्यावेळी सिनेमा करायचं ठरलं त्यावेळी तुम्ही काही जे काही लिहिलं होतं
त्याच्यात काही फेरफार करून त्यांना काही वेगळं दिलं का, तुम्ही जे दिलं त्यानुसार त्यांनी काम केलं? त्याच्यावर दिलं त्यानुसार केलं, काही फेरफार करावे लागले नाहीत. कारण एक तर पहिली गोष्ट, त्याचे मी एपिसोडच बनवले होते, म्हणजे तुम्ही वाचलं असेल असं म्हणताय तर तुमच्या लक्षात आलं असेल की ती ऍक्च्युली पटकत होती, की कुठे संपणार आहे हा एपिसोड, कुठे संपणार आहे. एका सिरियलची पटकथा असते, त्या स्टाईलने मी ती लिहिली होती. त्यामुळे त्याच्यात काही भर घालावी किंवा वेगळं काही वाचताना चित्र दिसत होतं. ते त्यामुळे प्रतिभाने पण मला सांगितलं वैयक्तिक की मला खूप मदत झाली त्या लिखाणाची. कारण बाबांचं साहित्य भरपूर आहे, पण त्यांचं वैयक्तिक लाईफ कुठेही असं उघड केलेलं नाही. त्यांच्या आयुष्यात काय घडलं ते तेही मी याच्यात लिहिलं असल्यामुळे पूर्ण, त्यामुळे ते रेफरन्सेस तिला माझ्या लिखाणातून व्यवस्थित मिळाले. की जे असं म्हणतो ना की मुलीनेच लिहिले तर मग त्याच्यात काही हे नाहीच आहे प्रॉब्लेम, तसं मग तिला ते सगळे रेफरन्स मिळाले आणि त्यामुळे तिला ते खूप त्यांचं सगळं हे पूर्ण झालं आणि चित्रपट चं शूटिंग सुरू झालं. तुम्ही काही गेला होतात शूटिंगच्या वेळी? कधीच नाही. मी तुम्ही अजून चित्रपट बघितलेलाच नाहीये, आता रिलीजलाच बघा बघणार. कारण पहिली फक्त मी शेवटचं महाराष्ट्र गीताच्या शूटिंगला गेले होते, तेही माझ्या घराच्या जवळ होतं म्हणून गेले होते. मला बेसिकली शूटिंग बघायला आवडत नाही कधीच, तर मी यासाठी गेले होते की बाबा दिसणार होते आणि तेही 60-65 बाबा. तर पण मी म्हणजे अंकुश स्टेजवरती होता आणि मी एकदम लांब, म्हणजे आता आपण बसलो आहे त्याच्याही मागे एकदम लांब एका खुर्चीवर अंधारात मी गप्प बसले होते आणि तिथून मी अंकुशला बघत होते. मी अजिबात समोर जाऊन त्याचा चेहरा बघितला नाही, कारण मला ते करायचं नव्हतं, मला स्क्रीनवरतीच त्याला बघायचं होतं. तेव्हा फक्त मी गेले होते. पण किती आनंद झाला अंकुशला बाबांच्या रूपात बघताना. खूप आता म्हणजे असं झालेलं आहे की मी मागे लिहिलं होतं एक पोस्ट माझ्या वॉलवरती की जर अंकुशने माझ्या वडिलांचा रोल तो करतोय तर जर त्याने तो 100% मला बाबा माझे मला दिसले ना तर मी आयुष्यभर अंकुशला बाबा म्हणणार. हे मी बोलले होते आणि आज ती वेळ आलेली आहे. अंकुशने ती वेळ आणली आहे की त्याला मी बाबा हाक मारावी अशी. खूप मोठी दाद आहे तुमच्याकडून त्याला मिळाली. हे मी अगदी स्पष्ट लिहिलंच होतं की म्हटलं जर त्याने मला तो ते समाधान दिलं की माझे बाबा तर मी अंकुशला बाबा हाक मारणार. आणि ती वेळ त्याने खरंच आणली आहे की आता असं वाटतं की पिक्चर रिलीज झाल्यानंतर मी त्याला बाबा म्हणेन. म्हणजे तुमच्या आयुष्यातला हा सर्वात आनंदाचा क्षण आहे? अक्षरशः माझ्याच नाही, माझ्या पूर्ण कुटुंबाच्या आयुष्यातला. माझ्या मते सगळ्यात जास्त कष्ट या पाठीमागे घेतले असतील तर केदार शिंदेने. कारण तो रात्री खाता पिता जेवता उठता झोपता 24 तास तो फक्त आणि फक्त महाराष्ट्र शाहिरी आयुष्यावर गेले 3 वर्ष काम करतोय, विचार करतोय, बोलतोय. त्यांचे सगळ्या जेवढ्या मटेरियल्स त्यांचं कुठून मिळेल तिथून गोळा करतोय, तिथे जाऊन आणतोय. तो कुणी सांगितलं अहमदनगरला आमक्या तमक्याकडे आमकी गोष्ट आहे तर तो तिथे जाणार स्वतः आणि ते घेऊन येणार असं करून त्याने झोकून दिले. एक शेवटचा प्रश्न वसुंधराताई, आता तर हा चित्रपट रिलीज होतोय आणि नवीन पिढी जोडली गेली आहे, म्हणजे बहरला मधुमास या गाण्याने तर काय केलंय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, लाखो लोकांनी रील केलंय. पण मला तुम्हाला प्रश्न असा आहे की नवीन पिढीला शाहीर साबळेंची गाणी माहिती आहे, त्यांच्या आयुष्यातल्या फारशा गोष्टी माहिती नाही आहेत, तर तरुण पिढींना काय मिळेल या चित्रपटातून असं तुम्ही सांगाल? मला असं वाटतं एकंदर जर चित्रपटाची पटकथा मी ऐकली आहे प्रत्यक्ष आणि नंतर माझ्या मुलानेच त्याच्यावरती नंतरचा जो संस्कार करायचे ते माझ्या मुलानेच केल्यामुळे ती घरातच घडत होती आणि त्याच्याबद्दल मी पण त्याच्याशी बोलत होते. मला असं वाटतं की हा चित्रपट बघितल्यानंतर तरुण पिढीला एवढं कळलं तरी पुष्कळ आहे की हा महाराष्ट्र घडवण्यासाठी किंवा हा महाराष्ट्र एवढा नाम शिवाजी महाराज त्यांच्या नंतरच्या पण बऱ्याच समाजसुधारकांना माझा प्रणाम आहे. पण त्यानंतर जेव्हा अक्षरशः आपल्याकडे लोकशाही सुरू झाली आणि राजकीय सत्ता सरकार वगैरे वगैरे झालं त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांना जागरूक ठेवणं किंवा लोकांचे प्रश्न मांडणं हे काम केलं असेल तर ते फक्त आणि फक्त शाहिरांनी केलं आहे. आणि ती जाणीव जरी तरुण पिढीला झाली ना की या लोकांनी काय करून ठेवलं, म्हणजे एक शिवसेनेसारखी संघटना उभी राहते. बाळासाहेब ग्रेटच होते, त्यांच्या भाषणा
पुढे तर म्हणजे मराठी माणूस पेटून उठायचा त्यांची भाषणं ऐकून, पण मुळात तो मराठी माणूस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे लागायचं ते काम शाहीसाहेबांनी केलं आंधळदळतेच्या रूपात. तिथे जो म्हणजे तो जो अंगार त्यांनी पेटवला मराठी माणसाच्या मनात, आणि तिथून खऱ्या अर्थाने म्हणजे जसं प्रमोद नवलकर बोलले होते की आंधळदळते या शिवसेनेच्या प्रसूती वेदना आहे, तर ही गोष्ट लोकांना ही ह्याच्यात कळणार आहे हा चित्रपट पाहताना. आणि हा इतिहास मुलांना कळणं खूप गरजेचं आहे की एक लोक लोककलावंत काय बनू शकतो. म्हणजे आता काय झालं आहे, आता लोककलावंत बनणं लोकांना आवडत नाही, त्यांना कमी पण वाटतं, त्यांना सिरियलमध्ये चित्रपटामध्ये हिरो झालो अमकं झालं की ते हे होतात, त्यांना हे माहीत नाही की ही ताकद केवढी मोठी आहे. तेवढं जरी कळलं मुलांना खूप छान. वसुंधराताई, तुम्ही या चित्रपटाची कथा लिहून खूप मोठं काम केलं मला असं वाटतं, कारण आपल्याकडं डॉक्युमेंटेशन हा प्रकार थोडा दुर्लक्षित राहिलेला आहे आणि शाहिरांचं आयुष्य खूप मोठं आहे आणि ते तुम्ही तुमच्या कथारूपातून आणि केदारनी अख्ख्या त्याच्या टीमने त्याला जे चित्ररूप आहेत मला नक्की खात्री आहे ते प्रेक्षकांना आवडेल. तर मी या चित्रपटाला तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.